एनडीएचं सरकार केंद्रामध्ये स्थापन झाल्यास नितीन गडकरी यांना पंतप्रधान करावं अशी मागणी त्यांचे समर्थक करू लागले आहेत. गडकरींच्या समर्थनासाठी नागपुरात आता जोरदार बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे. आघाडीचं स्थिर सरकार देण्यासाठी गडकरी हाच आश्वासक चेहरा असल्याचा आता समर्थक सांगू लागलेले आहेत. पाहूयात. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नागपुरात झळकलेले हे बॅनर पहा. अब की बार 400 पारचं स्वप्न भंगल्यानंतर आता नितीन गडकरींना पंतप्रधान करा अशी मागणी जोर धरू लागली आहे. केंद्रात भाजपला सत्तेत राहण्यासाठी मित्रपक्षांच्या मदतीनं सरकार स्थापन करावं लागेल. अशा सरकारचं नेतृत्व फक्त नितीन गडकरीच करू शकतील असा दावा आता समर्थक करतायत. नितीन गडकरी हे संघाच्या पसंतीचे नेते आहेत. संघ आणि भाजपात समन्वय राखण्याची क्षमता नितीन गडकरींमध्ये आहे. मित्रपक्षांशी नितीन गडकरींचे चांगले संबंध आहे. रस्ते वाहतूक मंत्रीपदाच्या काळात भरीव कामगिरी त्यांनी केलेली आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत नितीन गडकरी हेच पंतप्रधान पदासाठी योग्य नेते असल्याचं सांगितलं जात आहे. भारतीय जनता पक्षाला बहुमत नाही मिळालं, त्याच्यामुळे मोदी साहेब पण थोडेसे मागे पुढे बघतील. अशा वेळेस एनडीएला 5 वर्ष सांभाळणारे जर कोणी नेता असेल तर ते आहे गडकरी साहेब. कारण की 5 वर्षात एनडीए आहे, बीजेपीचं बहुमत पूर्ण नाही आहे. त्याच्यामुळे एनडीएचे ज्यांचे घटक दल जे आहे, 36 दल त्यांच्याजवळ आहे, तर ते मागे पुढे 5 वर्षात काहीतरी करायची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळे गडकरी साहेब 100% एनडीएचं सरकार 5 वर्ष सांभाळू शकतात, यात काही वाद नाही, त्यात शंकाही नाही. म्हणून गडकरी साहेबांना पंतप्रधान बनवलंच पाहिजे. नितीन गडकरींनी भाजपचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलंय, मंत्री म्हणून त्यांचा आवाका फार मोठा आहे. नितीन गडकरींनी इच्छा बोलून दाखवली नाही, पण पंतप्रधान पदाची संधी चालून आल्यास तशी संधी ते सोडणार नाहीत. गेल्या 10 वर्षात भाजपनं एक हाती सत्ता उपभोगली आहे. आता निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीत गडकरी समर्थकांच्या पंतप्रधान पदाच्या आशा मात्र पल्लवीत झालेल्या. ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.